अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय विखे पाटील साहेब, आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, इथं उपस्थित आरपीआय कवाडे गटाचे अध्यक्ष आदरणीय जोगेंद्रजी कवाडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, आमच्या सभागृहातील आमचे प्रतोद आदरणीय हेमंत टकले साहेब, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. जम्मू काश्मीर पुलवामा इथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीचे जवान शहीद झाल्याचं पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असताना आज देशवासियांमध्ये संतापाची व दुःखाची वातावरण व लोकभावना संतप्त आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चहापाण्याचं टाळून केवळ चर्चा करणे संयुक्तिक ठरले असते, परंतु सरकारनं सुरुवातीपासूनच या हल्ल्याबाबत संवेदन शून्यता दाखवली आहे. पुलवामाच्या हल्ल्यात आपल्या राज्यातील दोन जवानही शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री सभा समारंभ सोहळे आयोजित करून त्यांनी आपली निर्दयता या ठिकाणी दाखवलेली आहे. ही संवेदनशून्यता अक्षम आहे. शहीद जवानांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली वाहत असताना आम्ही या सरकारचा संवेदनशून्यतेचा तीव्र निषेध सुद्धा या ठिकाणी करतो. याचं कारण की ज्या दोन शहीदांचा अंतिम संस्कार चालू होता त्यावेळेसच काही किलोमीटर अंतरावर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळासहित उद्घाटनाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेत होते आणि त्यांच्यापैकी कुणालाही त्या अंतिम संस्काराच्या निमित्तानं त्या शहीद जवानांना कृतज्ञतापूर्वक राज्याच्या वतीनं आदरांजली वाहायला सुद्धा वेळ मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं हे अधिवेशन, या अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. पुढील अधिवेशनापर्यंतच्या खर्चाला या ठिकाणी मंजुरी घेतली जाणार आहे. या दृष्टीने हे अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळं नैतिकतेच्या आधारावर सरकारने नवीन योजनांची घोषणा करणे अंतरिम अर्थसंकल्पात टाळले पाहिजे. चौकीदार चोर है असे म्हणत अचानक शिवसेना येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युतीत सहभागी झाली. आता हा प्रश्न संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला की परंतु शेवटी महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला हे लक्षात आलं की चोर चोर मोसेरे भाई आहे. कदाचित शिवसेनेच्या लक्षात आल्यामुळं आपल्या नैसर्गिक मावस भावासोबत युती करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असावा. युतीची घोषणा करीत असताना ज्या कोकणवासियांच्या शेतकऱ्यांच्या सरकारविरोधी तीव्र भावनांचा आधार घेण्यात आला त्याचप्रमाणे घोषणा देखील करण्यात आली. त्या घोषणेला जागून सरकारने तात्काळ सरसकट कर्जमुक्ती हा शिवसेनेचा शब्द आहे आणि शेतकऱ्यांच्या 7.5 कोरा करण्याच्या संदर्भातील शासन निर्णय आजच निर्गमित करावा, अन्यथा ही घोषणा सुद्धा एक चुनावी जुमलाच ठरणार आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली, परंतु तेथील भूसंपादन रद्द करण्याची अधिसूचना काढण्याबाबतची फाईल गेली 6 महिने मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत ती अधिसूचना निघत नाही तोपर्यंत ही घोषणा निव्वळ चुनावी जुमला आहे. मुख्यमंत्र्याचा नाणार रद्द करण्याची घोषणा करणे त्यानंतर लगेच 20/2/2019 रोजी
अरमाको कंपनीने रत्नागिरी तेल प्रकल्पाबाबत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सोबत सकारात्मक काम सुरू असून सदर प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू होण्यासंदर्भात सकारात्मक प्रगती असल्याचे ट्विट अरमाकोचे सीईओ अमीन नासेर यांनी केलेली घोषणा ही मुख्यमंत्र्यांची लबाडी उघड करणारी व निष्पाप भाबड्या कोकणवासियांना वाकुल्या दाखवणारी आहे. पीक विमा योजनेच्या बाबतीत गेली 3.5 वर्ष आम्ही दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवित आहोत. शिवसेनेने सभागृहात व मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विम्याच्या संदर्भात आजपर्यंत ब्रशब्द सुद्धा काढला नाही, पण आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची सुद्धा जुमलेबाजी या ठिकाणी सुरू आहे. या योजनेमध्ये गेल्या 3 वर्षात विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपयांची लूट केली. सातत्याने या संदर्भात तालुका स्तरावर शेतकऱ्यांना दाद मागण्यासाठी तक्रार निवारण समित्या असाव्यात अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत. आता युती करताना त्या मुद्द्याचा तोंड देखला वापर करत तथापि येत्या आठवड्याभरात तालुका स्तरावर अशा तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात अशी मागणीही या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो. धनगर आरक्षणाच्या संदर्भात देखील सेना बीजेपीच्या आता भातुकलीचा खेळ सुरू झाला. गेली 1.5 वर्ष टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल मंत्रालयात धूळ खात पडलेला आहे, त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करावी अशी शिवसेनेला न गेल्या 1.5 वर्षात वाटले ना भाजपला त्या अहवालाचे काही सोयरसूतक आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी मिळून या संदर्भात जुमलेबाजी सुरू केली आहे. 2014 शिवसेनेने धनगर संदर्भातील असेच एक पत्र त्या निवडणुकीच्या काळात दिले होते. दुसरे पत्र 2019 दिले आहे. आता बहुतेक तिसरं पत्र 2024 देतील व धनगर आरक्षणाबाबतची ही टोलवाटोलवी अशीच या ठिकाणी सुरू राहणार आहे. म्हणून आमची आग्रही मागणी आहे की धनगर आरक्षणासंदर्भातला प्रस्ताव अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाला कसलाही धक्का न लागता दोन्ही सभागृहात या अधिवेशनात पारित करावा ही सुद्धा आमची मागणी आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर एक नवीनच पुरस्कृत आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आघाडी सरकार असताना आम्ही जे मुस्लिम आरक्षणाबद्दल निर्णय घेतला ते आरक्षणाला कोर्टाने मान्यता दिली, पण याबाबत MIM ओवेसी मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात आता कुठल्याही त्यांच्या भाषणात एक शब्दही बोलत नाही. म्हणजे सरकारची फारशी अडचण होऊ न देता बेताबेताने आणि सोयीनी प्रचार करण्याचे तंत्र सध्या वापरले जात आहे. पण मुस्लिम समाज हुशार आहे. मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव देखील पहिल्या दिवशी सभागृहात आणावा अशी आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत. मी जबाबदारीने सांगतो की जवळजवळ राज्यातील 1 कोटी शेतकरी दुष्काळाच्या यातना सोसत आहेत. जवळजवळ 90 ते 95 लाख हेक्टर शेती क्षेत्र दुष्काळाच्या कचाट्यात सापडले आहे. केंद्राकडून 7,962 कोटीची मदत आपण मागितली. केंद्राने 4,000 कोटी रुपये दिली. 3,248 कोटी रुपये केंद्राने कमी केले. पक्की नुकसानाची भरपाई रक्कम 7,103 कोटी रुपये आहे. किमान तेवढी तरी रक्कम मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मिळवून घ्यायला हवी होती, पण इथं सुद्धा मुख्यमंत्र्याला अपयश आलेलं आहे. सरकारने जिल्हाधिकाऱ्याकडे छावण्याचे अधिकार दिल्याचे दाखवले आणि पुन्हा एक नवीन शासन निर्णय काढून पालकमंत्र्यांची मंजुरी घेण्याचे बंधन जिल्हाधिकाऱ्यावर टाकलेलं आहे. अशा पद्धतीचा शासन निर्णय या महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झाला नव्हता की जनावराला देण्यात जाणाऱ्या चाऱ्याच्या संदर्भात सुद्धा आज भाजप आणि सेनेचं हे सरकार राजकारण करत आहे आणि कुठल्या पक्षाच्या शेतकऱ्याचं ते जनावर आहे त्याच पक्षाच्या छावण्यासुद्धा असाव्यात अशा पद्धतीनं जर हे सरकार दुष्काळात म्हणजे मड्यावरचं लोणी खायचं पाप हे सरकार या ठिकाणी करत आहे. माझी मागणी आहे या सरकारकडे की अगोदर जाचक अटी रद्द करा. शेतकऱ्यांनी फक्त 5 जनावरे छावणीत घेतली जातील ही अट सुद्धा रद्द झाली पाहिजे. मोठ्या जनावरासाठी 70 आणि छोट्या जनावरासाठी 30 रुपये अनुदान. माझ्याकडे 2012 एक शासन निर्णय सुद्धा आहे, आपल्याला मी दाखवू शकतो की त्यावेळेस 80 रुपये छोट्या जनावरासाठी, मोठ्या जनावरासाठी 80 रुपये आणि छोट्या जनावरासाठी 40 रुपये
या पद्धतीचा 2000 बालाला निर्णय झाला, आता आपण 19 मध्ये आहोत. त्यामुळे आमची मागणी आहे की मोठ्या जनावरासाठी 70 ऐवजी 100 रुपये आणि छोट्या जनावरासाठी 30 ऐवजी 50 रुपये अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी निर्णय करावा आणि पालकमंत्र्याची जी मंजुरीची अट आहे ती सुद्धा रद्द करावी. टँकर मागण्याच्या बाबतीत तहसीलदारकडे आले अधिकार आले असले तरी तोंडी आदेश या ठिकाणी तहसीलदारांना आहेत की टँकर जेवढे लांबवता येतील तेवढे लांबवा, कारण टँकर जर देण्याची जास्त संख्या आली तर आपलं जलयुक्तची जी आपण पाठ ठोकटून घेतोय ते जलयुक्त पूर्णपणानं उघडं पडेल. त्यामुळं तोंडी आदेशामुळं गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुद्धा या ठिकाणी द्यायला हे सरकारचं आणि प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे. आम्ही या ठिकाणी मागणी केली होती की कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी सरकारने हेक्टरी 50,000 रुपये रोख रक्कम तातडीने द्यावी. फेब्रुवारी संपत आला पण अजूनही याबाबतचा निर्णय हे सरकार घेत नाही. तूर हरभऱ्याचे चुकारे, कांदा आणि दुधाचे जाहीर केलेले अनुदान, बोंडाळीचे नुकसान भरपाई अजूनही शेतकऱ्याला मिळाली नाही, मग हे सरकार कधी देणार आहे? केंद्र सरकारने वर्षाला 6,000 रुपये देण्याची घोषणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली आहे. ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची चेष्टा आहे. 4 महिन्याला 2,000 हिशोबाने या ठिकाणी हे सरकार शेतकऱ्याला 6,000 रुपये देणार आहे. मग जर एक शेतकऱ्याचं कुटुंब 5 जणांचं असेल तर या ठिकाणी त्या कुटुंबाला दिवसाला 16.43 रुपये आणि त्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला 3.25 रुपयाच्या आसपास या ठिकाणी रोज मिळणार आहे. ही खऱ्या अर्थानं सबंध देशातल्या शेतकऱ्याच्या जातीचा अपमान आहे. खरीप हंगामात निविष्ठा खरेदीसाठी 1 करी 4,000 रुपये आणि रब्बीसाठी 1 करी 4,000 रुपये, बागायती आणि कोरडवाहूसाठी शेतकऱ्यांना हे देण्याच्या संदर्भात तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला. 2018-19 या सरकारनं तेलंगणा सरकारने 12,000 कोटी तरतूद केली. फडणवीस सरकारने 5,00,000 कोटीचे कर्ज काढून आता हे राज्य आपलं कर्जबाजारी केलेलं आहे. आणखीन कर्ज काढा आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणा राज्याप्रमाणे 6,000 भीक न देता त्यांना पूर्ण 12,000 रुपये या ठिकाणी वर्षभरात खरीप आणि रब्बी पिकाच्या दरम्यान या ठिकाणी देणं आवश्यक आहे. जलयुक्त शिवार योजनेचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे. यातील दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या बाबतीत पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पासंदर्भात भूसंपादनातील आर्थिक गैरव्यवहार जे झाले जे उघड आहेत त्या गैरव्यवहार करणाऱ्याला सुद्धा सरकार हे पाठीशी घालतंय, त्याची सुद्धा चौकशी या सरकारने करण्याची गरज आहे. आज राज्यात उद्योग व्यापार ठप्प आहे. बेरोजगारीमध्ये गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक वाढ या ठिकाणी झालेली आहे. एकूणच परिस्थिती सुशिक्षित बेरोजगारांची अतिशय चिंताजनक आहे. राज्य वित्तीय महसूल तूट, केंद्रीय अनुदानातील घटलेला वाटा, राज्याच्या योजना व त्यांच्या खर्चातील झालेली कपात, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांच्या कल्याणकारी योजनेला निधी लावलेल्या कात्री राज्याची एकूण आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी आहे. श्वेतपत्रिका शासनाने विधिमंडळाला सादर करावी ही सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतो आहे. मराठा आरक्षण जाहीर झाले असले तरी 100% अंमलबजावणी करण्यात या सरकारला यश आलेले नाही. मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासंदर्भात सरकारने आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात. बिल्डर दार्जिलिंग मुंबई विकास आराखड्याच्या बाबतीत विखे पाटील साहेब बोलले ते कोर्टात सुद्धा जाणार आहेत आणि या सर्व प्रकरणात आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत या एकूण DPR EPR सगळ्यात मोठा जो घोटाळा झालेला आहे आज विखे पाटील साहेबांनी निर्णय केला की ते कोर्टात जाणार आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रभावीपणे या प्रकरणामध्ये सोबत राहणार आहोत. या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा उंचांग गाठला आहे. कोणत्याही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची चौकशी करायची नाही आणि चौकशीची घोषणा करायची पण चौकशी पूर्ण करायची नाही. यदा कदाचित चौकशी पूर्ण झाल्यास कारवाई करायची नाही असं सरकारचं पारदर्शक धोरण आपण आता या महाराष्ट्रात पाहतोय. महाराष्ट्रात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुराव्यानिशी सभागृहात मांडले पण सर्वांना मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट या ठिकाणी दिलेली आहे. सहकार मंत्र्यांनी बनावट कागदपत्राच्या शेतकऱ्यांच्या साठीचे 25 कोटी रुपयाचे अनुदान लाटले.
लोकायुक्तांनी चौकशी सिद्ध केलेली आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई हे सरकार करत नाही. अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका 2 वेगवेगळ्या प्रकरणात अत्यंत कडक शब्दात ताशेरे मारणे उच्च न्यायालयाने ओढले, तरीही अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना त्या ठिकाणी कसलीही कारवाई केली जात नाही, तेही मंत्री म्हणून राहतात. माननीय उच्च न्यायालयाने पदाचा दुरुपयोग केल्याचा निर्णय देऊनही पदावर कायम राहण्याचे कदाचित हे देशातील पहिले व जगातीलही पहिलेच मंत्री असावेत असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. असेच प्रकाश मेहता, पंकजा मुंडे, जयकुमार रावळ, सुभाष देसाई, विनोद तावडे, विष्णू सवरा असे 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होऊ नये, आजही ते मंत्रिमंडळात आहेत. आज राज्याच्या मुख्यमंत्र्याला मला सांगायचं आहे, ज्या पारदर्शकतेच्या गप्पा तुम्ही या महाराष्ट्रात मारताय, या 16 मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण खरंच पारदर्शक राहणार आहात का? आणि यांनी आम्ही उघड केलेल्या या 16 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी तुम्ही या ठिकाणी करणार आहात का? नोकर भरती, कुपोषण, वाढते बालमृत्यू, आरोग्य केंद्राच्या समस्या, यंत्रणेतील भ्रष्टाचार, औषधाचा तुटवडा, औषध खरेदीतील भ्रष्टाचार, शिक्षणाचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, पोलिसांचे प्रश्न, पोलीस दलातील भ्रष्टाचार, पोलीस कोठडीतील मृत्यू, महिला व मुलींवर अत्याचार, महिलांची सुरक्षा, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, आशा सेविकांचा प्रश्न, कंत्राटी कामगारांचा प्रश्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP मुद्दा, क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा, त्याचबरोबर संगणक परिचालकांचा प्रश्न आणखीनही प्रलंबित आहे. मागच्या अधिवेशनात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात शब्द दिला होता की 8 ते 10 दिवसात आम्ही बैठक माझ्या कार्यालयात लावून संगणक परिचालकांचा प्रश्न या ठिकाणी निकाली करू. पोलीस पाटलांच्या मागण्याच्या संदर्भात सुद्धा असाच निर्णय करण्यात आला. कोतवालाच्या बाबतीत असाच निर्णय सभागृहामध्ये सांगण्यात आला, पण कुठलाही निर्णय या ठिकाणी हे सरकार घेऊ शकलं नाही. भीमा कोरेगाव दंगलीमागचा सूत्रधार अद्यापही त्यांच्यावरती कारवाई नाही, आणि उलट पक्षी सरकार विरोधी विचारधारेचे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्षलवादी ठरवून करण्यात येत असलेली कारवाई सुद्धा निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन, तसेच मुंबईचे इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे. 2 वर्षाहून अधिक काळ लोटला, आत्तापर्यंत स्मारकाची एकही वीट सरकारला रस्ता आली नाही. महाराजांच्या स्मारकाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत अनेक गैरव्यवहार झालेले आहेत हे स्मारक समितीचे अध्यक्ष स्वतः सांगतात. पर्यावरणाच्या मंजुरीच्या संदर्भात सरकारने दिशाभूल केली आहे, त्यामुळे माननीय न्यायालयाने स्मारकाच्या कामाला सुद्धा स्थगिती दिली आहे. या गैरव्यवहाराबाबत सरकार उच्चस्तरीय चौकशी करणार का? व दोन्ही स्मारकासंदर्भातील घोळ ही जनतेची फसवणूक व महापुरुषांचा घोर अवमान आहे, म्हणून या ठिकाणी आज आम्ही जो निर्णय घेतला आहे की अशा सर्व गोष्टीच्या आधारे आम्ही जो विखे पाटील साहेबांनी सांगितलं की सरकारच्या वतीने जे चहापाण्याचं निमंत्रण आम्हाला आलेलं आहे त्याचा आम्ही त्या चहापाण्यावर बहिष्कार टाकतो. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात देशाचे 40 जवान शहीद झाले असताना, याबाबत देश भर संताप व दुःखाचे वातावरण असताना आपण आयोजित केलेल्या चहापानाच्या निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सबब आम्ही विरोधी पक्षाचे सर्व सदस्यांनी आपल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.